नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते असाध्य ते साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो तो म्हणजे मनुष्य प्राणी खास करून आजारांच्या बाबतीमध्ये संशोधन अभ्यास याद्वारे काय करता येईल जेणेकरून आजारांवरती मात करता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू असतात चोवीस एप्रिल हा जागतिक पातळीवर रक्तक्षय निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो यावर्षी युनायटेड टू एन टीबी अर्थात ट्युबर क्युलिसिस रक्तक्षय ज्याला आपण म्हणतो या घोष वाक्यासह आजचा हा दिवस उद्भवलेला आहे जेव्हा असं म्हणतो की हा रक्तक्षय आहे तेव्हा एक काळ असा होता की रक्तक्षय झालाय म्हणजे व्यक्तिमृत पावणार हे कुटुंबियांना समोर एक गणित असायचं पण आज संशोधन अभ्यास याद्वारे रक्तक्षयावर मात किंबहुना त्याचं निर्मूलन या दृष्टिकोनातनं भारतीयांची वाटचाल सुरू आहे वर्ल्ड टीबी डे या निमित्ताने आजच्या भागात बोलूया सखी सह्याद्रीमध्ये पर या विषयात निर्मूलन क्षयरोगाच जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आजचा हा विशेष भाग याविषयी विशे मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे डॉक्टर निळकंठ आव्हाड यांना नमस्कार सर नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते डॉक्टर निळकंठा आवाड यांच्याविषयी सांगायचं म्हणजे लोकमान्य टिळक इस्पितळ सायन इथं सर प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत श्वसनरोग आणि औषधोपचार विभागाचे सर तज्ञ आहेत आणि विभाग प्रमुख आहेत न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन युएसए इथं खास टीबी आणि आय व्ही या आजारांबाबत त्यांनी खास प्रशिक्षण घेतलेला आहे त्याविषयी त्यांचा खास अभ्यास आहे या क्षेत्रामध्ये गेल्या तीस वर्षांचा सरांचा अनुभव आहे क्षयरोग म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यावर मात कशी करता येऊ शकते या दृष्टिकोनातून लक्षणं उपचार सगळ्याविषयी आज आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या ते आहेत असे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना शून्य बावीस हा एसटीडी कोड आहे छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टी व्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत आपल्या चर्चेला सुरुवात करूया वर्ल्ड टीबी डे असं म्हणत असतानाच असंही दिसतं की टीबी आपल्याकडून हद्दपार झालेलं आहे किंवा त्या दृष्टिकोनातून जोरकस प्रयत्न सुरू आहेत असंही माध्यमांमधनं वाचायला मिळतं नेमकं क्षयरोग म्हणजे काय आहे त्याची सद्यस्थिती काय आहे सर क्षयरोग म्हणजे एक मायक्रोबॅक्टेरियन ट्युबोक्सिस आणि ते जीवाणू श्वसनाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातात मुख्यतः फुफ्फुस ते त्यांचं टार्गेट असतं फुप्फुसामध्ये गेल्यानंतर ते जीवाणू आपल्या काही भागामध्ये पसरतात किंवा आपली जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर ते तिथे दडून बसतात आणि दडून बसलेले जीवाणू लगेच पसरतील याची अगदी गॅरंटी नाही काही वर्षांनी ते डॉमंट ऑर्गॅनिझम म्हणतो आपण त्याला म्हणजे छुपून गेलेले जे, गेले जे जीवाणू आहेत ते रिॲक्टिवेट होऊन टीबीचा आधार माणसाला लागू शकतो अच्छा म्हणजे हे जीवाणू हे दहशतवाद्यासारखे लपून बसलेले असतात येस संधी मिळाली की उडी मारू शकतात अगदी अगदी जर समजा काही कारणास्तव आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर हे जीवाणू निश्चित रोग तयार करतात बर म्हणजे या दृष्टीकोनातनं विचार एक प्रतिकारक शक्ती ही कायम सुदृढ असणं आणि व्यवस्थित असणं हे किती महत्वाचं आहे हे आत्न लक्ष फारच महत्वाचं आहे फारच महत्वाचं आहे आणि प्रतिकारशक्ती ज्या ज्या वेळेला कमी होईल उदाहरणार्थ डायबिटीज मलॅटस मधुमेह बर आय व्ही चे इन्फेक्शन होणं किंवा इंटरकरंट काही इन्फेक्शन होणं जसं मोठ्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन होणं किंवा काही कारणास्तव माणसाला अशी काही औषधं घ्यावी लागतात जसे स्टीरॉइड ची औषधं किंवा कॅन्सरची औषधं आहेत ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते तर अशा वेळेला आपल्याला टीबीची लागण होऊ शकते अच्छा सर भारतामध्ये सद्यस्थिती काय आहे टीबीचं एकीकडे आपण असं म्हणतो की देवीवरती मात केलेली आहे त्या तसंच टीबी हा सुद्धा जवळपास हद्दपार झालेला आहे पण तसं आहे का स्थिती नेमकं काय आहे आपल्याला असं म्हणता येणार नाही की हद्दपार झालेलं आहे परंतु टीबीच्या वर निदान करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सार्वजनिक विभागामध्ये सगळ्याच सवलती उपलब्ध आहेत अच्छा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदाही रुग्ण घेता आहेत भारतामध्ये विविध प्रकारचे काही कारण आहेत ज्याच्यामुळे जशी लोकसंख्या अतिप्रमाणामध्ये जसं आपण झोपडपट्टा म्हणतो किंवा काही डेन्सिटी असलेली पॉप्युलेशन आहे जिथे म्हणजे जास्त लोक राहतात घाई गर्दीने राहतात किंवा काही लोकांच्या मध्ये साधारणपणे आपले जे इकॉनॉमिक परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती त्याच्यामुळे आहार व्यवस्थित घेता येत नाही किंवा राहता व्यवस्थित नाही तर अशा लोकांना साधारणपणे टीबीची लागण जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते याचा अर्थ असा नाही की म्हणजे जे एकदमच उच्चभ्रू आहेत त्यांना टीबी लागणार नाही त्यांना सुद्धा लागू शकतो जर समजा आपण अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो की ज्याला टीबी आहे तर त्या लोकांना सुद्धा डायबिटीज असेल किंवा कार एसी आपण युज करतो घरामध्ये एसी यूज करतो तर हे जंतू त्याच वातावरणामध्ये सर्क्युलेट होऊन टीबीचे लागण होण्याची शक्यता आहे म्हणजे स्वच्छ मोकळी हवा आणि स्वच्छता या गोष्टी असतील तर तिथे टीबी येऊ शकत नाही असं म्हणता येऊ शकत अगदी म्हणता येईल जर जा, मोकळं वातावरण असेल तर ते हे जंतू जे असतात पर्टिक्युलरली समजा आपण ऊन म्हटलो तर जर समजा उन्हामध्ये एखाद्या माणसाने खोकलं तर टीबीची लागण होण्याची शक्यता कमी आहे कारण उन्हामध्ये हे जंतू पाच मिनिटाच्या आत मरतात परंतु ते जंतू एसी मध्ये चोवीस तास राहतात बर म्हणजे एखादा माणूस जर खोकला तर चोवीस तास तिथे सर्क्युलेट होत असतात ते त्यामुळे ही शक्यता आहे की एसी मध्ये जास्त टीबीचं प्रमाण आहे म्हणजे होण्याचं शक्यता आहे शक्यता उन्हापेक्षा Oh oh oh. हो या हो हो पार्श्वभूमीविषयी आपण बोलत आहोत तेव्हा एक चित्र डोळ्यासमोर राहतं उभं राहतं ते म्हणजे आज मेट्रो सिटीज मध्ये किंवा आज, आज आपला बहुतांशी दिवसाचा कालावधी जो असतो तो आपण लोकांबरोबर सार्वजनिक ठिकाणी घालवत असतो मग अशा वेळी आपल्याला कल्पनाच नसते की आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये कोणते विषाणू जीवाणू आहेत काय चाललेलं आहे आपण आपल्या व्यवधानामध्ये असू शकतो पण आजूबाजूला बरंच काही घडत असू शकतो आणि कुठूनही आक्रमण होऊ शकतं या विषाणू जीवाणूंचं म्हणजे नेमकी परिस्थिती काय असते अक्च्युली जसं आता आपण बोललो तसं काय म्हणजे साहजिकच आपल्याला सगळ्याच सा गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करावं लागणार सहभाग घ्यावा लागणार परंतु जर एखादा माणूस खोकत असेल तर आपल्याला त्यापासून सावधान राहिलं पाहिजे महानगरपालिकेनेही सांगितलेलं आहे की खोकताना रुमाल वापरा कुठेही खोकू नका या संदर्भात या संदर लोकांचे जनजागृती केलेली आहे आणि लोकांनी त्याची जर काळजी घेतली आपला केवळ तोंडावर जरी नुसतं आपला हात ठेवला हो। किंवा वेगळ्या डायरेक्शनला खोकून रुमाल ठेवला तर तो प्रदुर्भाव होण्याची शक्यता कमी आहे म्हणजे आपल्याला जे प्राथमिक शाळेमध्ये वर्गामध्ये जे शिक्षण देण्यात येतं स्वच्छता शिंकणं घोकणं सार्वजनिक स्वच्छता कशी बाळगावी ते नियम जे आहेत ते आयुष्यभर आयुष्यभर खरं कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगी तो घेते प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतायत नाशिकहून नमस्कार नमस्कार माझ्या मुलीचे ज्या सासूबाई ना त्यांना एक वर्षापूर्वी टीव्हीचं हे डिक्लेरेशन झालं होतं प्रायव्हेटमध्ये घेतले उपचार म्हणजे त्यांना बरं आता परत खोकला पण मध्येच जातात उपचार कुठे याबद्दल काय आपण मार्गदर्शन केलं काय आहे त्यांचं त्यांचं ओके धन्यवाद पण खोकला यायला लागला तर मग आता काय करायला पाहिजे धन्यवाद काय सांगाल सर आपल्याला आपल्या नातेवाईकांना जो खोकला येतोय त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्यांची चाचणी केली पाहिजे कारण प्रथम त्यांना टीबी झालेला आहे जर समजा टीबी झाला असेल तर शक्यता पुन्हा टीबी होण्याची फारच कमी असते अच्छा त्यामुळे जर खोकला पंधरा दिवसापेक्षा जास्त असेल ताप येत असेल भूक मंदावली असेल वजन कमी झालं असेल तर शक्यता आहे की टीबी ची लागण झालेली आहे परंतु हे शंभर टक्के नाही जोपर्यंत आपण चाचण्या करत नाही जसं एक्स रे काढणं किंवा थुंकीचा तपास करून घेणे या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे निदान होईल त्यामुळे एकदमच घाबरून जाण्याचा अर्थ नाही जर काही अडिशनल सिमटोम्स म्हणजे काही रोगरक्षण आणखी असतील तर मग आपण काळजी करण्याची गरज आहे पण तो, तो निश्चितच खोकला पंधरा दिवसापेक्षा जास्त असेल तर चाचण्या करून घेणं आवश्यक आहे या अनुषंगाने आपण लक्षणं नेमकी काय असतात ती ही स्लाइडच्या माध्यमातून सांगूया हो हो मला असं वाटतंय की लक्षणं समजणं फार महत्वाचं आहे कारण सर्वसाधारणपणे खोकला जो येतो तो खोकला पंधरा दिवसापेक्षा जास्त राहिला असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे की शक्यता टीबीची आहे कधी कधी तीस ते चाळीस टक्के लोकांना खोकल्यातनं रक्त पडतं आणि त्या रक्ताची चाचणी करणं गरजेचं आहे काही लोकांना ताप येतो आणि तो ताप पर्टिक्युलरली साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला असतो किंवा रात्री झोपेत येतो ताप तर त्याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे आणि काही लोकांना वजन कमी होतं डायबिटीज असेल आणि टी बी झाला असेल तर अति प्रमाणात वजन कमी होतं आय व्ही असेल आणि टीबी झाला असेल तर अतिप्रमाणात वजन कमी होतं तर ही जी लक्षणं जर समजा आपल्या लक्षात आली आणि त्याचा कालावधी जर समजा पंधरा दिवसापेक्षा जास्त असेल तर मग मात्र आपण सावध झालं पाहिजे आणि टीबीची चाचणी ताबडतोब केली पाहिजे आणि ही वैद्यकीय लॅब मध्ये जाऊन प्रयोगशाळेत जाऊन तिथेच तज्ञांच्या मार्गदर्शन हो तज्ञांच्या मार्गदर्शना आपल्या फॅमिली डॉक्टर संघे किंवा समजा आपण पब्लिक हॉस्पिटलमध्ये जात असाल सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये जात असतात तर तिथे विभाग असतात त्या विभागामध्ये जाऊन आपण याची चाचणी करू शकता आणि टीबीची चाचण्या या, या महानगरपालिकेने आणि शासनामध्ये या फ्री ऑफ चार्ज म्हणजे विनामूल्य होत असतात त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही बरोबर आहे शासकीय इस्पितळामध्ये त्या विनामूल्य होतात हा महत्वाचा मुद्दा आहे पुढचा फोन आहे रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात नमस्कार न, नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की दमाविकार आणि व्यसनी व्यक्तींमध्ये शहर व्हायची शक्यता अधिक असते का आणि क्षयरोग होऊन येऊन त्यांनी काय काळजी घ्यावी क्षयरोग तपास चोवीस एप्रिल जागतिक पातळीवर रक्तक्षय निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो त्या दृष्टिकोनातनं आजचा सखेचा ह्यादीचा हा भाग कार्यक्रमामधला पुढचा फोन आलाय सर तो आधी घेते आणि मग पुन्हा सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊया निर्मलाजी बोलतात आपल्याशी नमस्कार निर्मला ताई हॅलो बोला हां माझा प्रश्न आहे की माझ्या भाऊ सातव्या महिन्यामध्ये असे पोटावर हे आ, गरोदर असताना टीबी निदान झालं तर नंतर त्या मुलाला भावी आयुष्यात काही होईल बरं धन्यवाद गरोदरपणामध्ये जर टीबी झाला असेल तर नवशात बालकावरती पुढे जाऊन किंवा भविष्यामध्ये त्या युवकावरती काही परिणाम होऊ शकतो त्याचा गरोदर प्रमाणात जर समजा टीबी झाला असेल तर हे गरजेचं नाही की त्यांना त्या बाळाला टीबी होईल असं बरं परंतु त्याच्यामध्ये आणखी प्रकार असतात टीबी मध्ये एक मिले टीबी जसं आपण म्हटलं की रक्त क्षयरोग ज्याच्यामध्ये हे जीवाणू आपल्या रक्ताद्वारे सगळ्या शरीरामध्ये पोचतात त्याला म्हणतो आपण मिलेरिय टीबी तर ह्या मिलेरी टीबी जर असेल तर तो मात्र गर्भाशयात जाऊ शकतो अच्छा हा तर ते एक सावध राहणं गरजेचं आहे पण मिलेरे टीबीचं निदान हे डॉक्टर सहजपणे करू शकतात आणि त्यामुळे विशेष काळजी करण्याची गरज मदे हो नाही भविष्यामध्ये त्या बाळाला टीबी होईल याचीही काही ग्वाई नाही म्हणजे निश्चित होईल याची काही ग्वाई नाही परंतु ते बाळ जर समजा आता समजा गर्भाशयातनं बाहेर आल्यानंतर म्हणजे ज्याला मोठं होईल ते आणि त्याला कुठल्या इतर टीबीच्या संपर्कामध्ये आले तर शक्यता आहे म्हणजे टीबी कोणाला येऊ शकतो ते त्याच्या प्रतिकार शक्तीवर द्रति अवलंबून असेल खरं खरं मग त्या दृष्टीकोनातनं पुन्हा तेच मुद्दा येतो की योग्य आणि सुदृढ दिनचर्या असेल तर ह्या मुद्दे उद्घाटन मगाशी आपल्याला अजून एक मुद्दा होता रवींद्र कुडाळकर यांचा त्यांनी म्हटलं होतं की दमा आणि व्यसनाधीन ज्या व्यक्ती असतात त्यांना टीबी होण्याची शक्यता आहे असं काही असू शकतं का सर हा आता प्रश्न फार चांगला आहे त्यांचा दम्याच्या पेशंटला टीबी होईल अगदी काही गरजेचं नाही वे वेगवेगळ्या संशोधनातून आणि अभ्यासातून असं निष्कर्ष झालेला आहे की सामान्य माणसामध्ये आणि दमेकरीमध्ये टीबीचं प्रमाण जो सेम आहे त्याच प्रमाणात आहे त्यामुळे दम्याच्या माणसाला टीबी होईल याची अगदी काही ग्वाही नाही आहे होणार नाही याच्याही काही ग्वाही नाही परंतु मोठ्या प्रमाणात होईल असं काही नाही बरोबर आहे तुमच्याकडे ह्या वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत ज्या क्षयरोगाविषयी अधिक माहिती देणार आहेत त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडत हो। मला आता अक्च्युली आपल्याला काही स्लाइड अशा दाखवायच्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला केवळ फुफ्फुसाचा टीबी ज्याच्यामध्ये खोकला येणं ताप येणं दम लागणे छातीत दुखणे अशी काही रोगलक्षणं असतात पण त्याशिवाय इतर अवयवांचा टीबी ज्याला एक्स्ट्रा पर्मनरी टीबी म्हणजे इतर अवयवांचा जो आपण आता इथे बघतो आहे की या स्त्रीला साधारणपणे गळ्यामध्ये एक गाठ आलेली आहे आणि ती गाठ जी आहे ती गाठ मोठी होत चाललेली आहे तर ही गाठ जी आहे ती गाठ कशामुळे आहे हे महत्त्वाचं आहे ह्या ज्या गाठी ज्यावेळेला टीबीच्या येतात त्यावेळेला ती साधारणपणे त्याला आम्ही कोल्ड ऍपसेस म्हणतो कोल्ड ऍपसेस म्हणजे काय जर समजा एखाद्या ठिकाणी पस झाला असेल पू झाला असेल तर माणसाला अति प्रमाणात ताप येतो परंतु जर समजा हा पस टीबीच्या कारणामुळे झाला असेल तर मग मात्र ताप येणार नाही काय होणार त्या माणसाला फक्त गाठ वाढत जाणार एके दिवशी ती गाठ फुटणार जर आपण त्याचे उपचार नाही घेतले तर आणखी गाठी निर्माण होणार त्याला एक्स्ट्रा पन्नर टी म्हणतो आपण परंतु त्याशिवाय इतर काही लक्षणं असतात ज्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा पन्नर टी व्ही वेगवेगळ्या रीतीने मॅनिफेस्ट होऊ शकतो जसं या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर बाजूला एक सिटी स्कॅन सुद्धा आहे आणि त्या सिटी स्कॅन मध्ये असं दाखवलेलं आहे की त्या आत सुद्धा गाठी आहेत आणि त्या गाठीमुळे सुद्धा टीबी होतो ते गाठ गाठ जर समजा आपण एफ एन एस सी केली तर त्या एफेनिसी मध्ये आपल्याला टीबीचे जंतू मिळू शकतात किंवा मग समजा आपण थुकीचा तपास केला तर त्या थुकीच्या चाचणीमध्ये सुद्धा आपल्याला टीबीचे जंतू मिळू शकतात पण त्याशिवाय आणखी इतर अवयवांमध्ये सुद्धा टीबी होऊ शकतो अशी बरेचशे अवयव आहे ज्याच्यामध्ये टीबी होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण जीन एक्सपर्ट वगैरे या चाचणीचा तपास करून आपण त्याचं निदान करू शकतो अशा नॉन स्पेसिफिक गाठी ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की ही गाठ कशामुळे आहे बऱ्याच वेळा लोक घाबरतात आणि ते म्हणतात की कॅन्सरची गाठ आहे का परंतु कॅन्सरची गाठ सगळ्यांनाच येत नाही त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता अशा गाठीचा तपास बीसाठी करणे गरजेचं आहे डॉक्टरला दाखवलं तर निश्चित त्याचं निदान होईल आता उदाहरणार्थ ह्या स्लॅडमध्ये आपल्याला असं दिसतं की एक स्वेलिंग आलेले आहे छातीमध्ये आणि ते केवळ पुढेच नाही तर इव्हन पाठीमागे सुद्धा अशी स्वेलिंग येऊ शकते अच्छा तर अशा विविध प्रकारच्या टीबीचा प्रादुर्भाव माणसाला होऊ शकतो त्याशिवाय आपल्याला आणखी दाखवू शकतो मी एखादी स्लाइड की हे एक सायनस सायनस म्हणजे काय की ज्यावेळेला ते टीबीचा सा ऍपसेस आपण उपचार करू शकत नाही किंवा के उपचार केले नाहीत काही कारणासह किंवा पेशंटनी समजा उपचाराकडे वळले नाही तर मग असं एखादं सायनस तयार होतं ज्याच्यातनं द्रव नेहमी तयार होतो आणि तो बाहेर येतो हे नैसर्गिक क्रिया आहे अच्छा जर जसं एखाद्या धर्मामध्ये धरणामध्ये जर समजा पाणी जास्त प्रमाणात साचलं तर त्याला फोटू शकतं ते धरण आणि त्याचा म्हणजे मोठा हो पाणी बाहेर तसंच हे आपल्या गाठीमधलं पाणी जर समजा प्रचंड झालं तर बस्ट होऊन अशा गाठी तयार होतात आणि त्याला आपण सायनस म्हणतो सायनस म्हणजे त्याच्यातनं नेहमी द्रव तयार होतो तर अशा प्रकारचे वेगवेगळे वेग लक्षणं तयार होऊ शकतात आता हे सायनस हिल झालेलं आहे त्याला क्रॉनिक डिस्चार्जिंग सायनस म्हणतो आपण ओके हे टीबी चांगली झाल्याचं लक्षण आहे आता याच्यातनं बिलकुल पाणी येत नाही कळलं तर अशा रीतीने मग एखादा खड्डा पडतो किंवा डाग येतो शरीराच्या अशा भागामध्ये डाग येऊ शकतो ज्याच्यामुळे माणसाला निष्क्रिय झाल्यासारखं वाटतं डिप्रेस झाल्यासारखं वाटतं तर असे डाग पाडण्यापेक्षा जर उपचार पद्धती व्यवस्थित अवलंबली तर असे डाग होणार नाही मात येणं ना शक्य आहे पुढचा फोन आहे हर्षा तुंगे आपल्याशी बोलतायत उस्मानाबादहून नमस्कार हर्षा हा टीबी माझ्या ना टीबी आहे गेले पाच वर्षापासून आता ते एमडीआर मध्ये मोडतात तर त्यांना वजन वाढत नाहीये आणि वेट गेन करण्यासाठी काय करावं लागेल किंवा कुठला धन्यवाद एक चांगला प्रश्न आहे एमडीआर जेव्हा म्हणतो म्हणजे सर्वसाधारण जी औषध घेतो आपण त्याला प्रतिसाद न देणारा टीबी म्हणजे एमडीआर टीबी आता सर्वसाधारण टीबी मध्ये काय असतं की औषध उपचाराचा कालावधी असतो सहा महिने ते मॅक्सिमम आठ ते नऊ महिने परंतु एमडीआर टी बी मध्ये औषधाचा जो कालावधी असतो तो चोवीस महिन्याचा असतो आणि एमडीआरटीबी ज्याला होतो त्यावेळेला माणसाला अत्येक प्रसंगाला समोर जावं लागतं कारण औषधं जी असतात ती जरा टॉक्सिक असतात आणि त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट असू शकतात तर अशा वेळेला काय करतं माणूस त्याला नॉसिया वॉमिटिंग म्हणजे उलटी येणे कळश्य वाटत नाही त्यामुळे वजन कमी होणे अशा गोष्टी होतात पण त्याच्यावर उपचार पद्धती आहे आणि ती जर उपचार पद्धती आपण अवलंबली त्यांचा वॉमिटिंग बंद केलं उलटी बंद केली किंवा काय ऍसिडिटी होत असेल ती बंद केली तर हे रुग्ण रुग्णसुद्धा औषधपूर्णपणे टॉयलेट करून ते ट्रीटमेंट कम्प्लीट करू शकतात आणि शिवाय आता मग जसं आपण एखादा माझा आधार पडला की त्याला आपण योग्य आहार की वीस टक्के जास्त आहार देणं गरजेचं आहे त्यामुळे त्याचं वजन वाढेल आणि त्याची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल ह्या गोष्टी त्या उपचाराव्यतिरिक्त ह्या गोष्टी डाएट ज्याला आपण आहार म्हणतो त्याही महत्वाच्या आहार नेमका कसा हवा सर मुळात दोन ह्याच्यामध्ये मी आहारामध्ये दोन भाग करू इच्छिते सर एक म्हणजे सर्वसामान्यपणे व्यक्तीचा आहार काय असावा जेणेकरून प्रतिकार शक्ती जी आहे ती चांगली असेल आणि दुसरा म्हणजे क्षयरोग निदान झालेला आहे अशा वेळी काय असावं आणि तिसरं म्हणजे क्षयरोगामधनं मुक्ती मिळालेली आहे अशा वेळी आहार काय असावा अशा तीन प्रकारे आहाराची रचना आपण करूया प्रथम आपण असं समजू की टीबी किंवा क्षयरोग नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी आहार घेणं महत्वाचं आहे आधी युद्धासाठी सज्ज होऊया हो अगदी प्रतिबंधक उपाय हे सगळ्यात महत्वाचे उपाय आहे आपण ज्या वेळेला उठतो त्यावेळेला साधारणपणे दररोज नाश्ता करणं महत्वाचं आहे आता आपण बघतो की लोक ना वेगवेगळ्या प्रकारचे फ्राईड फूड घेतात आणि त्यांना ते रुचकर आणि चविष्ट वाटल्यामुळे ते अति प्रमाणात घेतात पण त्या आहारामधून आपल्याला प्रथिने मिळत नाहीत प्रतीने शहरात राहणं आणि योग्य प्रमाणात असणं हे फार महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळे प्रतिबंधक रोग प्रतिबंधक शक्ती जास्त प्रमाणात निर्माण होते शरीराची वाट चाल लावण्यासाठी किंवा यंत्रणा चालण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि फॅट हे आपल्याला शेप ठेवण्यासाठी गरजेचं आहे या तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवला आणि अतिप्रमाणात किंवा योग्य प्रमाणात प्रोटीन किंवा प्रथिने आपण ज्याला म्हणतो ते योग्य प्रमाणात घेतले तर असे आर आहारामुळे व्हीची लागण होत नाही शक्यतो आपला दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे टीबी झाल्यानंतर काय आहार घ्यावा टीबी झाल्यानंतर आहाराच्या मी विशेष बोलणार नाही परंतु टीबीचे औषध घेणं फार महत्वाचं आहे टीबी झाल्यानंतर आहार जरी कमी प्रमाणाचा असला तरी औषधा उपचार हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटक आहे ज्याच्यामुळे तो त्या रोगातून मुक्त होईल औषधाचा आहार होतो कंब आणि जर समजा नुसतं आपलं आहाराकडे लक्ष दिलं तर मग त्याच्या उपचाराकडे लक्ष दुर्लक्षित होईल तसं न होऊ देता त्याचे उपचार करणं महत्वाचं आहे त्याचबरोबर योग्य तो आहार ज्याच्यामध्ये आता प्रथम मी जे बोललो योग्य प्रमाणात प्रथिने देणे हे सेम सगळ्याच गोष्टी सेम असतात त्याच्यामध्ये काही विशेष नाही आणि टी व्ही पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आहाराचं महत्व जे प्राथमिक मी आहार बोललो आपल्याला टी व्ही होण्याच्या पूर्वी तसाच प्रकारचा आहार घेणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन किंवा दुरुस्ती करण्याची गरज नाही बरोबर फोन आहे उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगाव गोरेगावहून नमस्कार उमा हॅलो नमस्कार माझे तीन प्रश्न आहेत पूर्वी पूर्वी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक आणि परिचारिका तपास असताना मास्क वापरायचे ते असं मास्क वापरत नसताना दिसतात गरज नाही का आणखीन हॉस्पिटलमध्ये बाळ जन्मला जन्मला चोवीस तास अगोदर डीसीसी दी देतात डीसीसी इनक्लेशन दी दंडात हे गरज ऐकून जर दिल्यास बी होणारच नाही का आणखीन एक माझा एक पल्लवीसाईना आदरानं विचारते की रक्तक्षय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अनिमिया पंडू रोग असेल का आहे काही पुन्हा फुलासा व्हावा राज यक्ष्मा म्हणतात तसं मला वाटतं थोडा खुलासा हवा धन्यवाद तुमचे तिन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन मिळेलच पुढचा फोन आहे आज फोन भरपूर आपल्या उत्तराच्या अपेक्षेत आहेत नमस्कार विवेक आपल्याशी बोलतायत मी विवेक कर्वे बोलतोय डोंबिवलीवरनं बोला मे दोन दो हजार चौदा साली मला हार्ट खाली पाणी झालं होतं आणि त्याला डॉक्टरनी पॅराकार्डिक इफिजन असं म्हटलं होतं ते त्याच्यानंतर मी सव्वा वर्ष ची ट्रीटमेंट घेतली त्याच्यामुळे जो ताप वगैरे होता तो पूर्णपणे बंद झाला पण ते हार्ट खालचं पाणी अजून गेलेलं नाही म्हणजे दर सहा महिन्यांनी मी डी ऐकू करतो आणि त्याच्यात ते पाणी तेवढंच दिसतं तर मला डॉक्टरांना असा प्रश्न विचारतोय की हे पाणी जात नाही का आणि इन फ्युचर याचा काही हृदयरोगाशी संबंध होऊ शकतो का तुमचं वय काय आहे सर प्रश्न समजलेला आहे त्यांना ऍक्च्युअली हृदयाच्या वर एक आवरण असतं त्याला पेरिकार्डियम म्हणतो आपण म्हणजे जसं आपण पुस्तकाला कव्हर घालतो त्यांचा सत्तावन्न आणि तर त्या पेरिकार्डियमचा त्यांना टीबी झाल्यामुळे हृदयाच्या वर आवरण असतं त्यांना टीबी तर चांगला झालेला असं म्हणतायत परंतु त्यांच्या टुडिको फांडिंग मध्ये पाणी थोडंफार प्रमाणात आहे असं म्हणतायत ते माझ्या मते मा त्यांचं कसं असेल की ते जे पेरिकार्डियम आहे ते काय होतं की टीबी झाल्यानंतर जाड होऊन जातं आवरण त्याची जाडी वाढ तर त्याची जाडी वाढली असेल तर अशा रुग्णांना समजा काही त्रास होत असेल दम वगैरे लागत असेल किंवा वारंवार चेस्ट पेन होत असेल तर अशा रुग्णांना साधारणपणे आम्ही ऑपरेशन करायला सांगतो थिकन पेरिकार्डियम म्हणजे जो सगळ्या बाजूनी जर समजा हृदय त्यांनी भरलेलं असेल ते आवरण जाड झालेलं असेल तर हृदयाची जी प्रतिक्रिया असते एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन तर मग त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते परंतु त्या अशा बाधा येण्याच्या अगोदर पेशंटला काही सिमटम्स येतील म्हणजे काही लक्षणे येतील तर तसं लक्षणं असतील तरच त्यांना काळजी करण्याची गरज आहे आणि त्यांनी योग्य त्या चेस्ट फिशन्स सल्ला घ्यावा आणि मग ते कार्डिओथेरॅपिक सर्जनकडे पाठवून त्याची चाचणी करून घेतील ऑपरेशनची गरज आहे की नाही बरोबर मात्र तज्ञांच्या निगराणीखाली सगळ्या आरोग्याबाबत चाचण्या ज्या आहेत त्या व्हायला हव्यात हे महत्वाचं आहे त्यापूर्वी उमा महाजन यांनी आपले तीन मुद्दे विचारले होते टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या मुद्द्यांकडे आपण जाऊया त्यांनी सगळ्यात आधी असं म्हटलं होतं की आजकाल डॉक्टर तपासणी करताना डॉक्टर किंवा परिचारिका या मास्क लावत नाहीत तर त्याचा वापर हा कितपत आवश्यक आहे आणि त्यातले बदल जे आहेत वैद्यकीय दृष्ट्या याविषयी आपण काय सांगाल सर आपण ज्या वेळेला ओपन स्पेस मध्ये तपासणी करतो जसं मागं मी म्हटलं की एसी नसेल विंडो ओपन असतील जर समजा आपल्याला संशयित रुग्ण टीबीचा नाही असं वाटलं तर मास्क नेहमी घालण्याची गरज नाही अच्छा परंतु आपल्याला संशय आला आपण त्याची हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की ह्याला खोकला आहे पंधरा दिवसापेक्षा जास्त दम लागतोय आप आपल्या मनामध्ये टीबीची शंका आली तर मास्क घालणं आवश्यक आहे किंवा त्या रुग्णाला मास्क देणं महत्वाचं आहे रुग्णाला जर मास्क दिला तर हेल्थ केअर वर्कर म्हणजे आपले डॉक्टर असो नर्सेस असो वॉर्ड बॉय असो किंवा परिचारिका असो कोणी हो। निगडीत कुठलेही टेक्निशियन असो तर त्यांनी तन, मास्क घालायचा असेल तर एन नाईन्टी फायव्ह नावाचा मास्क घालणं गरजेचं आहे साधा सर्जिकल मास्क घालून फायदा नाही परंतु रुग्णाला जर मास्क आपण दिला तर त्याच्यातनं जो जो नव्वद टक्के प्रादुर्भाव टीबीचा टळू शकतो अच्छा असा संशय आला तर त्यामुळे मास्क नेहमीच घालून चालणं गरजेचं नाही परंतु जर समजा इवन पेशंटला व्हायरल इन्फेक्शन असेल आता व्हायरसच किंवा कि विषाणू हे वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत त्यामुळे जर समजा एखादा विषाणू किंवा व्हायरस हे नवीन असेल तो जो तपासणारा माणूस आहे म्हणजे डॉक्टर असो किंवा नातेवाईक असो आजूबाजूचा ना त्याला त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे मास्क घालणं गरजेचं आहे पण हे सर्जिकल मास्क जे हिरव्या रंगाचे मास म्हणतो आपण त्याच्यातनं शंभर टक्के आपल्याला प्रतिबंधक फायदे नाहीत खरं स्वाइन फ्लूच्या निमित्ताने एक वेगळे कापडी मास्क निघालेले होते जे आम्ही वारंवार बघत होतो पण त्याचा वापर हा एक सर्वसामान्य आयुष्यामध्ये करू शकतात व्यक्ती जे आपण कपड्याचे मास बघतो स्वाइन फ्लू ज्याला झाला त्याला लोक घालायची परंतु ते मास माझ्या मते त्या रुग्णाला दिलेले बरे जो नॉर्मल माणूस आहे त्याने ते मास्क घातले तर शंभर टक्के त्याच्यातनं सुटका होणार नाही अच्छा म्हणजे याची काळजी घ्यावी मास्क घातलं म्हणजे मला काय होणार नाही असं नाहीये ते चिलखत नाहीये चिलखत ती नाही प्रतिकारशक्ती तुमच्या आहारातूनच निर्माण होऊ अगदी अगदी बरोबर आहे आणि ह्याच्यात जोडून खरं म्हणजे उपप्रश्न मनामध्ये आला म्हणून विचारते की जो कापडी मास्क आहे त्याचे ते किती काळ वापरू शकतो किंवा जो एक वैद्यकीय मास्कचा उल्लेख केला वापरलेला मास्क किती, वापर मास, किती वेळा पुन्हा पुन्हा मास्क, मास्क एकदा घातला आपण कळलं ना की ते पुन्हा काढायचा नाही शक्यतो तो तुम्ही चोवीस तास वापरू शकता कारण काय की परदेशामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्युमिडिटी कमी असल्यामुळे ते ऑफकोर्स ते यूज ऑन थ्रो करतात म्हणजे वापरताना टाकून देतात लगेच दहा दहा पंधरा पंधरा परंतु ह्या देशामध्ये दे जर समजा But... एन नाईन्टी फाय मास्क वापरायचा झाला आपल्याला तर फार काळजीपूर्वक वापरावा लागतो कारण तो मास्क महाग असतो आणि एन नाईन्टी फाय मास्क वापरण्याची गरज केवळ हेल्थ केअर वर्कर म्हणजे रुग्णाच्या उपचार संबंधी किंवा जे संबंधित आहेत उपचारासंबंधित त्यांनी ते वापरण्याची गरज आहे इतर लोकांनी एन नाईन्टी वापरून जाण्याची काही गरज नाही कारण तो महागही आहे आणि त्याची आवश्यकता सुद्धा नाही बरोबर आहे हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा अजून एक मुद्दा होता तो म्हणजे डीसीसी नावाचं जे, ना जे इंजेक्शन आहे ते पूर्वी बाळ जन्माला आल्यावर लगेच दिलं जायचं तर त्याने टी बी होत नाही असं काही आहे का बी सी जी हे इंजेक्शन आताही ताबडतोब दिलं जातं बाळ जन्माला आलं की पहिल्या चोवीस तासामध्येच बी सी जी आपण देतो आणि त्याच्यामुळे जी इम्युनिटी येते त्याच्यामुळे हा रोग प्रिव्हेंट होऊ शकतो प्रतिबंधक होऊ शकतो आणि विशेषतः वेगवेगळ्या सीव्हियर फॉर्म्स ऑफ टी बी म्हणतो म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारा टी बी जसा मेंदूचा टीबी किंवा आता आपण म्हटलो रक्तशय मिलिरे टी बी अशा प्रकारचे सिविअर फॉर्म ज्याच्यामध्ये तीव्र प्रदुर्भाव होऊ शकतो टी बीचा अशा प्रकारचे विशेष जे रोग आहे ते त्यांनी त्याला प्रतिबंधक म्हणून वापरता येईल बी सी जीला आवश्यक आहे ते बरं आणि एक अतिशय महत्वाचा मुद्दा उमा त्यांनी उपस्थित केला होता जो आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे रक्तक्षय आणि क्षयरोग या दोन्ही मध्ये काय नेमका फरक असतो जसं आपण बोललो की क्षयरोग हा मायक्रोबॅक्ट्रोन ट्युबक्लॉसिसने काढले म्हणजे प्रादुर्भाव झालेला रोग आहे ज्याच्यातनं आपण श्वसनातनं हे जंतू आत घेत असतो आपल्या फुफ्फुसामध्ये आणि नंतर मग ते जंतू आपल्या शहरामध्ये ते क्षयरोग करू शकतात रक्तक्षय म्हणजे काय की हे शरीराचे जंतू जे आहेत ते आपल्या रक्ताद्वारे इतर अवयवात पसरतात अच्छा म्हणजे ते शरीरभर पसरतात आपल्या मेंदूमध्ये आपल्या किडनीमध्ये आपल्या हृदयामध्ये लिव्हरमध्ये सगळीकडे म्हणजे तर त्याला आपण रक्तशय किंवा मिलीर टीबी म्हणतो आणि मॅडमने आणखी एक मुद्दा मांडला होता तो पंडुरोग हो। म्हणजे अनिमिया ह्या हो। तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत परंतु रक्तशय हा क्षयरोगाचाच एक भाग आहे पण रक्तशय जो आहे तो कमी प्रमाणात होतो लोकांना टी जो आहे किंवा क्षयरोग जो आहे तो त्या मानाने जास्त लोकांना होतो फुप्फुसाचा टीबी अति प्रमाणात होत असतो लोकांना आणि एक्स्ट्रा पर्मनरी टीव्ही जे आता आपण आपल्याला स्लाइड दाखवलेले आहेत हो हो. ते सुद्धा दहा ते पंधरा टक्के लोकांना होऊ शकतो अच्छा जेव्हा क्षयरोगाविषयी रक्तक्षयाविषयी आपण बोलत आहोत ते सगळं लक्षात येताना एक लक्षामध्ये येतं की यासाठी औषधोपचार हा फार मुलाचा आहे आणि तो वेळच्या वेळी व्हायला हवा आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांसाठी काही योजना आहेत का काही वेगवेगळ्या उपाययोजना किंवा सरकारच्या काही योजना आहेत का ज्या अंतर्गत त्यांना या औषधोपचार मोफत मिळू शकतो स्वस्त दरामध्ये रास्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकतो हो, सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जो आहे शासनाचा सेंट्रल टी बी डिव्हिजनचा जो पूर्ण देशामध्ये दे त्याची अंमलबजावणी होते त्याच्यामध्ये प्री निदान म्हणजे विनामूल्य निदान आणि विनामूल्य औषधोपचार सहा महिन्याचेच नाही परंतु नऊ महिन्याचे सुद्धा आणि लोकांना जर समजा एम डी आर टी बी सारखा आजार झाला असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची समिती असते चार पाच डॉक्टरांचे ज्याच्यामध्ये क्षयरोग तज्ज्ञ ज्याच्यामध्ये चेज फिजिशियन आणि क्षयरोग तज्ज्ञ मेडिसिनचे तज्ज्ञ सायकियाटिस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट असे विविध तज्ज्ञांची एक समिती असते त्या रुग्णाला त्या त्यादृष्टीनं बघितलं जातं ट्रीटमेंट सुरू केले जाते आणि साधारणपणे जवळजवळ दोन लाखाची ट्रीटमेंट जी चोवीस महिन्यामध्ये कालावधीमध्ये संपायची असते ते त्याला विनामूल्य मिळते अच्छा पुढचा फोन आहे गणेश यांचा फोन आहे वैजापूरहून नमस्कार हा हॅलो नमस्कार सर नमस्कार गणेश मॅडम मला आठ महिन्यापासून थोडा खोकला आहे बस आणि ते मी जेवण करून थोडस झोपलो तर त्यावेळेला एक दोन वेळाला खोकला येतो फक्त आणि गेल्या साडेचार महिन्यापासून दररोज कप पडतो बेडके पडतात सात ते आठ बेडके पडतात खोकला तर काही वाढलेला नाही मला दम लागत नाही किंवा शुगर वगैरे काहीच नाहीये मी थुमकी चेक केली आठ दिवसाआधी तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं टीबी ची संतू नाहीये मग एक्स रे काढलाय तर एक्स रे मध्ये सगळ्या छातीमध्ये कप असं जाणवलंय त्यांना बर तर त्यांनी औषधे दिलेत ते आठ दिवसासाठी आणि त्यांनी सांगितलं आपण त्याच्यावर की आपण टीम तुमचे सहा महिन्याचे औषध सुरू करू पण तर थुंकीमध्ये तर काही सापडत नाहीये आणि असंही मला खोकला येत नाही आता सध्या छाती फक्त एखादा बेडका पडतो धन्यवाद तुमचा वगैरे काही लागत नाही क्षयरोग नाहीये म्हणजे आता भीती नाहीये पण त्याची पण शंका आहे मनात असं आहे की क्षयरोग नाही हे म्हणजे त्यांचं जरी डॉक्टरने सांगितलं असेल तर करेक्ट असेल जर समजा एक्स रे नॉर्मल असेल तर क्षयरोग मग नसेल त्यांना परंतु थुंकीमध्ये जंतू आढळले नाही म्हणजे क्षयरोग नाही हे म्हणणं चुकीचं होईल कारण थुंकीच्या तपासामध्ये शंभर टक्के लोकांना क्षयरोगाचे जंतू मिळत नाहीत तर त्यामुळे आपलं निदान एक्स रेवर आलंबून असतं किंवा कधी कधी समजा पाठीच्या कान्याचा टीबी झाला तर एमआरआय वर अवलंबून असतं किंवा मेंदूचा टीबी झाला तर सीटी वर अवलंबून असतं तर ता समजा त्यांना जशी लक्षणं असतील त्याच्या प्रमाणे ते डॉक्टर त्याची चाचणी करणार मार्गदर्शन हो आणि त्याच्याशिवाय खोकला हा मध्ये येतोच पंधरा दिवसापेक्षा जास्त खोकला म्हणजे ची चाचणी करून घेणं आवश्यक आहे पण तू त्याचबरोबर इतर रोगामध्ये सुद्धा खोकला येऊ शकतो उदाहरणार्थ ते म्हणतात झोपल्यानंतर मला खोकला येतो आता झोपल्यानंतर खोकला येण्याची कारण बरेचसे आहेत ज्याच्यामध्ये सायनस साठी आहे ज्याच्यामध्ये आस्थमा आहे ज्याच्यामध्ये नेझल ऑबस्ट्रक्शन आहे अशी काही चाचण्या ते आपल्या फॅमिली डॉक्टरच्या संदर्भाने करू शकतात पमरी फंक्शन टेस्ट नावाची एक टेस्ट असते ज्याच्यामध्ये त्यांना आता दमा नाही म्हणता येत ते, ते परंतु कफ व्हेरियंट आस्मा किंवा डी गॅस्ट्रोजिपल रिप्लेक्स डिजिज ज्याच्यामध्ये झोपल्यानंतर आपले ऍसिड उफळून बाहेर येतं त्याच्यामुळे सुद्धा खोकला येऊ शकतो तर संदर्भित डॉक्टर किंवा त्यांनी जर समजा एखाद्या रेफर डॉक्टरला केलं असेल ते डॉक्टर मग त्यांचं निदान जास्त सोयीचं पडेल आणि योग्य मार्गदर्शन तुमच्या वैद्यकीय अहवालाद्वारेच होऊ शकेल चोवीस तारीख चोवीस मार्च हा दिवस जो आहे तो वर्ल्ड टी वी डे म्हणून जगभरात पाळला जातो आणि त्या दृष्टिकोनाला निळखंड आवार आपल्याला मार्गदर्शन करतात डॉट प्रणाली आणि टी व्ही ही जाहिरात आम्ही वारंवार ऐकत असतो बऱ्याच प्रशासकीय पत्रकांवरती सुद्धा ती असते त्याविषयी उल्लेख केलेला असतो मुळात ही डॉट ही नेमकी काय प्रणाली आहे डॉट म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट ही मार्गदर्शन तो हेल्थ केअर वर्कर जो असतो म्हणजे उपचार करणारा माणूस जो डॉट प्रवर्डर म्हणतो आपण त्याला तो डायरेक्टली पेशंटला ट्रीटमेंट देत असतो त्याच्या निदर्शनाखाली त्याची ट्रीटमेंट चालू असते म्हणजे तो पेशंट निश्चितपणे ट्रीटमेंट घेतो याची उगाही आपल्याला मिळतो त्याला म्हणतो आपण डॉट तर ही डॉट प्रणाली जी आहे ते आता दोन हजार सतरा पासून त्याला मॉडिफाय केलेलं आहे पूर्वी प्रत्येक तिसऱ्या दिवशी औषधं दिली जायची आता डेली रिजिम म्हणजे दररोज घेण्याची औषधं दा उपलब्ध आहेत आणि त्याचाही कालावधी तेवढाच आहे सहा मने आणि जर रिलॅप झाला असेल म्हणजे पुन्हा पेशंट आला असेल तर त्याला साधारणपणे आठ महिने ट्रीटमेंट देत असतो फक्त ज्याला रिलॅप्स होतो त्याला आपण अधिक त्याच्यामध्ये इंजेक्शन टाकतो तर डॉटची ट्रीटमेंट ही सध्याही कार्यरत आहे केवळ त्याच्यासाठीच नाही साध्या टीबी साठी नाही परंतु इव्हन एमडीआर टीबीसाठी ज्याच्यामध्ये चोवीस महिने ट्रीटमेंट असते कालावधी तर त्या कालावधीसाठी त्याला विनामूल्य ट्रीटमेंट दिली जाते त्याच्या अनेक चाचण्या होतात अच्छा म्हणजे रक्ता चाचण्या थुंकीच्या चाचण्या कल्चर म्हणतो आपण त्याला आणि पुढे जाऊन समजा एक बी त्याचाही कालावधी साधारणपणे तीस महिन्याचा म्हणजे अडीच वर्षाचा असतो तर पूर्ण ट्रीटमेंट विनामूल्य पेशंटला मिळू शकते सरकारी कार्यक्रम अंतर्गत हे महत्वाचं सरकारतर्फे या दृष्टीकोनातनं अनेकविध योजना ज्या आहेत सुविधा आहेत आणि जास्त दरामध्ये या औषधोपचारांचा पुरवठा या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत प्रशासकीय इस्पितळांमध्ये आपण जाऊन या सगळ्या गोष्टींविषयी माहिती करून घेऊ शकता आणि आवश्यकतेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती औषधोपचार करून घेऊ शकता पुढचा फोन आहे राजेंद्र यांचा नमस्कार राजेंद्र डॉक्टर बोला हॅलो राजेंद्र प्रश्न विचारा हा राजेंद्र आणि माझे प्रश्न हे आहे की मला दोन हजार दहा सालीला त्याच्यावरून काय लक्ष आहे का टीवी हो मला काय टी बी होऊ शकते कारण मला श्वास घेताना काय त्रास नाही असतो पण श्वास सोडायला मला लई खूप लांब श्वास सोडतो मी आणि त्याचं काय लक्ष नाही का आणि त्याच्या जर मला टीबी असेल तर त्याचे काय उपचार आहे का त्याच्याबद्दल धन्यवाद मला सांगून सर आपल्याला दोन हजार दहा साली कावीळ झाली होती कावेळ मध्ये आपली भूक वगैरे मंदवती त्याच्यानंतर आपण बरे झाला असं वाटतंय परंतु आपल्याला श्वास सोडताना जास्त त्रास होतो परंतु इतर त्यांच्यामध्ये काही रोग लक्षण दिसत नाही जसं खोकला येणं ताप येणं वजन कमी होणं इतर काही लक्षणं नसतील तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही परंतु ही लक्षणं जर असतील तर मग मात्र त्यांनी एक्सरे काढावा चुंकीचा तपास करावा आणि आपली जी शंका आहे ती दूर करावी सर या टीबी विषयी आपण बोलत असताना एक मुद्दा येतो की टीबी झालेली व्यक्ती जी आहे ती जेवढी बाधित असते व्यथित असते त्याही पेक्षा त्यांचे कुटुंबीय हे जास्त व्यथित असतात ते जास्त चिंताग्रस्त असतात कुटुंबियांची काळजी ही पण तेवढीच महत्वाची ठरते किंबहुना या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्यामुळे विषाणू आणि जीवाणूंचा प्रसार हा घरामध्ये जास्त होण्याची भीती असते का अगदी बरोबर आहे जसं मी म्हटलं अगोदर म्हटलो होतो की जवळचे नातेवाईक ह्या रोगाने अफेक्ट होऊ शकतात त्यांना टीबी होऊ शकतो समजा त्यांना आता टीबी नाही झाला तर भविष्यामध्ये केव्हाही टीबी होऊ शकतो तर त्या दृष्टिकोनातून काळजी घेणं गरजेचं आहे जो खोकतो पेशंट त्यांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे खोकताना रुमाल वापरला पाहिजे बाहेर विंडोच्या तिकडे जाऊन खोकलं पाहिजे किंवा समजा आपल्याकडे रुमाल नसेल तर केवळ आपण हात जरी ठेवला तोंडासमोर तरी पण बरेचसे चान्सेस आहेत की त्यांनी आपल्या नातेवाईकांना त्रास होणार नाही दुसरी महत्वाची गोष्टी एकदा निदान झालं की ट्रीटमेंट ज्यावेळेला सुरू होईल उपचार पद्धती ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला साधारणपणे दहा ते पंधरा दिवसामध्येच हा पेशंट नॉन इन्फेक्शियस म्हणजे इतर नातेवाईकांना बिलकुल टीबीची लागण होणार नाही या स्थितीमध्ये जातो त्यामुळे महत्त्वाचं गोष्ट अशी असते की ज्यावेळेला आपल्याकडे पेशंट येतो तो खोकत्ता असतोच त्यामुळे इतर रिलेटिव्ह जे असतात ते अगोदरच इन्फेक्टेड झालेले असतात त्यावेळेला ही महत्वाची गोष्ट असते की पेशंटवर जर उपचार लवकर केले तर इतर नातेवाईकांना टीबी होणार नाही तर ही गोष्ट अगदी समजावून घेतली पाहिजे आणि ही जर समजली तर इतर नातेवाईकांच्या मध्ये त्याची पसरण होणार नाही आणि भीती पण घरामध्ये राहणार नाही किंवा कचेरीमध्ये किंवा आज बाहेर गेल्यानंतर एखाद्या व्यक्ती टीबी झालेला आहे आणि त्यातनं ती व्यक्ती बाहेर आली तर कदाचित भीती असू शकते नाही एकदा त्या टीबी झालेली व्यक्ती पूर्ण उपचार घेतले तर काही भीण्याचं कारण नाही पुन्हा पुन्हा टीबी होत नसतो फार क्वचित होतो परंतु ते जर समजा उपचार पद्धती व्यवस्थित अवलंबली नसेल तर उपचार पद्धती व्यवस्थित डोसेज कालावधी औषधांचा डोस मिस न केला तर उपचार पद्धती चांगली होऊन जाते आणि रुग्ण चांगला होऊन जातो बरोबर सर या टीबी विषयी बोलत नेमके कुठल्या कुठल्या अवयवांचा टीबी हा होऊ शकतो काय असतं नेमकं हे मी आपल्याला सांगू इच्छितो की आता इथे एक स्लॅड दाखवतो मी तुम्हाला ज्याच्यामध्ये आता आपल्याला बघता येईल की हा जो डोळा आहे त्याच्यामध्ये सुद्धा टीबी झालेला आहे तर सुद्धा माणसाला टीबी होऊ शकतो मी म्हटल्याप्रमाणे अगदी फार डोक्यापासून तर खाली टो पर्यंत आपल्याला टिबी होऊ शकतो आता आपण जर बघितलं या मुलीच्या डोळ्याकडे तर एक लाल रंगाचं साधारणपणे एक आपल्याला स्ट्रक्चर दिसलं ज्याच्यामध्ये टीबी झालं त्याला आम्ही फ्लॅक्टिन्युलर कन्जेक्टिव्हिटीज म्हणतो एक अलर्जी आहे टीबीच्या जीवाणूसाठी तर ह्या माणसाला किंवा ह्या व्यक्तीला पूर्णपणे ट्रीटमेंट घेणं लोकल देणं तर हे पूर्णपणे जाऊ शकतो आ... त्यावेळी काय त्रास असू शकतो व्यक्तीला जसं डोळ्यासारखं आपल्याला होतं तसं ह्या माणसाला पूर्ण डोळ्यासारखं वाटत नाही नुसतं ना आसरू वगैरे येतात कधी कधी किंवा डोळा लालसर होतो असा लालसर डोळा जर समजा कित्येक महिने राहिला तिची शंका आली पाहिजे मनामध्ये की इतर काही टीव्ही सारखा का आजार वगैरे आहे का हे बघणं गरजेचं आहे आता उन्हाळ्यामध्ये किंवा सीझन मध्ये आपण बघतो कंजेक्टिव्ह इज व्हायरल हा कॉमन आहे जे सगळ्यांनाच टीबी झाला असं नाही त्याचा अर्थ परंतु जर समजा अशा प्रकारचे जर डोळ्यामध्ये लक्षणं दिसली फार प्रलंबित दिवसांच्या साठी तर मग मात्र आपण चाचणी करणं गरजेचं आहे अच्छा अजून कोणत्या प्रकारचे टीबी असतात हो आणखी बऱ्याच प्रकारच्या टीबी होऊ शकतात आता आपण जर हे बघितलं हे दुसरी मध्ये ज्याच्यामध्ये पायामध्ये आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये डाग आहेत त्याला आम्ही नोडोजोम नावाची टीबी म्हणतो ज्याच्यामध्ये टीबीच्या जीवाणूमुळे एलर्जी निर्माण झालेली आहे तर ह्या माणसाला अँटी टीबीची गरज आहे आणि ती जर ट्रीटमेंट घेतली तर व्यवस्थित होईल लहान मुलांना टीबी होतो ज्याच्यामध्ये आपल्या छातीमध्ये लसिका गाठी वाढलेल्या असतात या एक्स रे मध्ये आपल्याला दिसतं की हा डॉक्टरचा दृष्टिकोन झाला एक्सरे बघण्याचा परंतु त्याच्या छातीमध्ये जसं आपल्या गळ्यामध्ये मी आता आपल्याला लसिका गाठ दाखवली त्याचप्रमाणे छातीमध्ये अशा लसिका गाठी तयार होऊन आपण बघतो सेंट्रली हे दोन मोठ्या गाठी तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारचा टीबी सुद्धा होऊ शकतो पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही टीबीचे आधार आहेत लहान मुलांना बी असा टी बी होऊ शकतो त्याच्यामुळे फुप्फूस आकंचन होऊ शकतात ज्या लसिका गाठी आहे त्या कधी कधी आपल्या श्वसनाच्या नलिकामध्ये फुटून ते जे फुफ्फुस आहे ते आकुंचन पाहू शकतं आणि ते मग क्रॉनिकली आकुंचन पाहू शकतं ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट औषधाशिवाय कधी कधी ऑपरेशनची गरज पडते तर अशा विविध प्रकारचा टीबी आपल्याला जाणू शकतो आता ही जी स्लायड आहे ज्याच्यामध्ये आपण बघतोय की एक्स्टर्नल हार्डुलियम म्हणजे डोळ्याच्या भोवती ज्या काही अशा गाठी येतात तर ह्या मुलीला साधारणपणे अशा गाठी सारख्या सारख्या याच्या दीड वर्षापासून तो ऑप्समोलॉजिस्ट आप किंवा आपण ज्याला डोळ्यांचे विचारच म्हणतो त्यांनी ह्या गोष्टीवर विचार केला की हे एक्सटर्नल हार्डिलियम सारखे सारखे काय येते हु, मग त्यांनी त्यांचा एक्स रे केला आणि एक्सरे मध्ये बघितलं तर आता त्या मागे जसं आपल्याला दाखवलं की ह्या लसिका गाठी आलेल्या आहेत ह्या लसिका गाठी ज्या आहेत आतमध्ये दोन्ही साइडला हृदयाच्या भोवती आपण बघतोय तो त्या लसी का गाटी है, चा टेस्ट के तर त्या लसिका गाठी ह्या टीबीच्या निघाला कारण त्यांची टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये टिबिकोलसचे जंतू आढळले तर अशा विविध प्रकारचा टीबी होऊ शकतो म्हणजे आपण रांजणवडी म्हणतो ते टीबीचे असेल हे कोण म्हणजे इमेजिन करू शकत नाही अशा प्रकारे सुद्धा टीबी येऊ शकतो कधी कधी जसं आता एका डॉम्बिलोच्या पेशंटने आम्हाला सांगितलं की मला पेरिकार्डियल टी टीबी झालं तर आपल्या फुफ्फुसाच्यावर एक आवरण असतं त्याला म्हणतो आपण प्ल्युरा तर हा बघा या स्लाइडमध्ये आपण बघतो की उजव्या साईडला जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ते पाणी साचलेलं आहे आणि अशा पाणी साचल्यामुळे माणसाला छातीत दम लागतो छातीत दुखत आणि बारीक बारीक ताप येतो हे गरजेचं नाही की तो फार मोठ्या इमर्जन्सी येईल परंतु जर पाणी अतिप्रमाणात भरलं तर ते इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं हे आता हृदयाच्या भोवताचं जे आवरण आहे त्याला पेरिकार्डियल टीबी म्हणतो हृदय एकदम मोठं वाटतंय हृदय मोठं म्हणजे साधारणपणे लोक विचार करतात की हृदयाचा काय अटॅक आलाय काय की काय असं परंतु ह्या गोष्टीमध्ये या, या पेशंटला केवळ चेस्ट पेन म्हणजे फक्त दुखणं छातीत दुखणं एवढंच म्हणजे लक्षण होतं एक्सरे केल्यानंतर मग एवढं मोठं हृदय बघितल्यानंतर पुढे त्यांचा सिटी स्कॅन केला आणि स्कॅन स्कॅनमध्ये या हृदयामध्ये आपण जर बघतो त्याच्या भोवतीला सगळं पाणी आहे तर अशा गोष्टी होऊ शकतात त्याचा इको केल्यानंतर त्याचे इस्टॅब्लिश झालं की यस पाणी आहे एवढंच नाही आता आपण ह्या स्लाइडमध्ये बघताय की स्किनचा टीबी म्हणजे इवन चामडीचा टीबी सुद्धा होऊ शकतो आणि तो ड्रग रेजिस्टंट टीबी असू शकतो अशा विविध प्रकारच्या टीबी होऊ शकतात आणि त्याच्याशिवाय आतड्याचा टीबी होणे पोटाला फुग येणे वारंवार जुलाब होणे कधी कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता होणे कधी लूज मोशन म्हणजे पातळ जुलाब होणे असे काही लक्षणे येतात ज्याच्यामध्ये पेशंटचं वजन कमी होतं ज्याच्यामध्ये ताप येतो अशी काही लक्षणे येऊन मग आपण टीबी हा वेगवेगळ्या प्रकारचा डायग्नोस करतो म्हणजे खरंच टी व्हीचे हे वेगवेगळे आजार आजार अतिक्रमण जे आहे ते कुठल्याही अवयवावरती कधीही होऊ शकतं पण प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्याच्यावर मात शक्य आहे आणि टी बी म्हणावा तेवढा भयानक आणि भयंकर आजार राहिलेला नाही हेही तुम्ही वारंवार आम्हाला सांगत आहात जाता जाता प्रेक्षकांना मूलमंत्र तुम्हाला टी बी विरुद्ध लढा या दृष्टीकोनातनं काय द्यायचं आहे आणि असं आपला मूलमंत्र आहे युनाईट टू फाईट इन टी या असा जर मूलमंत्र द्याय झालं तर मी असं म्हणेल की ज्याला खोक येत असेल किंवा खोकला येत असेल त्यांनी आपल्या रुमालाचा वापर करावा किंवा खोकताना तोंडासमोर हात पकडावा दुसऱ्या बाजूला खो तोंड करून खोकावं किंवा कि महत्वाचं म्हणजे की दररोजचा आपला जो आहार आहे तो नियमित घ्यावा जास्त तळलेलं किंवा रुचकर खाण्यापेक्षा ज्याच्यामध्ये जास्त प्रथिने आहेत जशा डाळी आहेत इतर काही आणि व्यवस्थित झोप घेणे योग्य वेळेला झोप घेणे जर समजा ह्या गोष्टी पाळल्या तर आपली प्रतिकार शक्ती ही चांगल्या प्रकारची राहील आणि जेणेकरून आपल्याला टीबी आहे नक्कीच संशोधन जनजागृती आणि त्याचबरोबरीने वेगवेगळे औषधोपचार या दारे टीबीवरती मात करता येणे शक्य आहे आणि याच विषयी जनजागृती आजचा हा भाग होता कसा वाटला फेसबुक जीमेलच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवायला आम्हाला खात्री आहे प्रतिक्रियांची वाट बघते डब्ल्यू 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 डॉट फेसबुक स्लॅश सखी सह्याद्री डॉट जीमेल डॉट वर सर तुम्ही आलात थोडक्या वेळात नेमकं मार्गदर्शन केलं मनपूर्वक आभार मानते धन्यवाद नमस्कार